इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत तब्बल तीन कोटी अठ्ठावन्न लाख सदतीस हजारांचा अपहार केल्याचं लेखा परीक्षणात स्पष्ट झालंय या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह एकोणीस जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि पुजारी नूतन सहकारी बँकेच्या प्रशासकांनी कोल्हापूरचे चार्टर्ड अकाउंटंट धोंडीराम चौगुले यांना नूतन बँकेच्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या दोन वर्षांच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त केलं होतं त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणात बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह संचालक आणि अधिकाऱ्यांनी कर्जाचे बनावट निरंक दाखले दिल्याचं स्पष्ट झालं कर्ज येणं असताना बेकायदेशीर उचल दिली कर्जामध्ये बेकायदेशीर सूट दिली बँकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला नियमबाह्य कर्जही दिले। पदाचा दुरुपयोग करत गेल्या दोन वर्षात संगनमतानं एकूण तीन कोटी अठ्ठावन्न लाख सदतीस हजाराचा अपहार झाल्याचं लेखापरीक्षणात स्पष्ट झालंय या प्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट चौगुले यांच्या फिर्यादीनुसार इचलकरंजीच्या गावभाग पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी शाखाधिकारी मलकारी लवट यांच्यासह एकोणीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी अध्यक्ष प्रकाश पुजारी मलकारी लवट यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली त्यामुळे इचलकरंजी शहरात चांगलीच खळबळ माजली आहे